सोलापूर शहर व जिल्ह्यातील आर्थिक विकासामध्ये योगदान देणाऱ्या मनोरमा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. सौ शोभा श्रीकांत मोरे यांची मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून व्हाईस चेअरमनपदी शिल्पा कुलकर्णी आणि कार्याध्यक्षपदी डॉक्टर मिताली सुमित मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी माननीय उपजिल्हाधिकारी नाटीकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी नूतन संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नूतन चेअरमन म्हणून सौ शोभा श्रीकांत मोरे आणि शिल्पा कुलकर्णी यांचा सत्कार मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा अस्मिताताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. मनोरमा बँकेचे मार्गदर्शक श्री श्रीकांत मोरे साहेब आणि सौ शोभा श्रीकांत मोरे यांच्या सेवाभावी आणि अमूल्य मार्गदर्शनाखाली मागील 25 वर्ष परिवाराच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला आज दिसून येतो. एक मताचा कारभार हे या परिवाराच्या यशाचे गमक आहे असे प्रतिपादन आपल्या प्रस्ताविकेत कार्याध्यक्षा अस्मिताताई गायकवाड यांनी केले. अभिमान वाटतो आज चेअरमन पदाची सूत्र घेतली आमच्या वहिनी शोभाताई मोरे, त्याचबरोबर शिल्पा मोहिते व्हाईस चेअरमन, आमच्या व्हाईस चेअरमन कल्पनजी सुरवते, विचार पाटील कार्याध्यक्ष, नूतन कार्याध्यक्ष मिताली, डॉक्टर मिताली, सगळ्या नूतन संचालिका, त्यात श्वेता आहे, सर्व संचालिका नूतन, त्यांच्या सगळ्यांचं पहिल्यांदा आणि संचालक पण, त्या आमच्या आठवले जी आहेत, मोहन गायकवाड जे आहेत, त्यांच्या आपुलकर जे आहेत, डॉक्टर सुमित मोरे मनोरमा बँकेचे संचालक, त्याचबरोबर मिलिंदजी, सगळ्यात मान्यवर आणि पुणेजी खान, ॲडव्होकेट खान साहेब आणि सर्व नूतन संचालक आणि त्याचबरोबर सगळे कर्मचारी. खरंच म्हणजे आज मल्टीस्टेटची निवडणूक कशी झाली हे आम्हाला पण कळलं नाही, त्याचं श्रेय सगळं आमचे मोरे साहेब आणि नाटेकर जे आपण दोघे जण त्यांना आहे. आणि हा परिवार आईच्या मायेने भरलेला परिवार आहे. आपण म्हणतात की हा परिवार खूप छान आहे, त्याचं कारण असं आहे की मनोरमा हे साहेबांच्या आईचं नाव आहे आणि त्यामुळं आईच्या मायेने भरलेला हा परिवार असल्यामुळं इथं एक परिवार म्हणून सगळेजण काम करतात, संचालक कर्मचारी असा काही भेदभाव नाही आहे आणि सगळेजण एक परिवारासारखा इथे राहतात आणि त्यामुळंच आमच्या यशाचा गमक हेच आहे की इथं सगळा एकमताने कारभार चालतो असं, त्यामुळे निवडणूक पण एकमताने सगळे झालेली आहे आणि सगळे म्हणजे 2000 कोटीला हा परिवार जायचं याच्याचं रहस्य हे आहे आणि अतिशय म्हणजे प्रत्येकाला इथे एक सन्मानाची भूमिका, महिलांसाठी तर अतिशय जास्तीत जास्त सन्मानाची भूमिका, त्यामध्ये वहिनी इथं चेअरमन झाल्यावर अजून सन्मान मिळेल महिलांना, अतिशय चांगली गोष्ट ही झालेली आहे आणि विशेष म्हणजे असं कुठेच होत नाही 50% आरक्षण देताना इतकं म्हणजे घालमेल होत असती पण इथे 100% आरक्षण साहेबांनी दिलेलं आहे. कारण चेअरमन व्हाईस चेअरमन आणि कार्याध्यक्ष तिन्ही महिला आहे, तर खरोखर म्हणजे हे या परिवारामध्ये सतत म्हणजे आमचा 0% एनपीए आहे आतापर्यंत बँकेचा आणि मल्टीस्टेटचा पण आता वहिनी चेअरमन झाल्यामुळे होईल नक्की अशी मला खात्री आहे. या परिवाराचं 2000 कोटीवरून 2500 कोटीपर्यंत जाण्यासाठी श्री गणेशांनी प्रार्थना करते की या परिवाराच्या आर्थिक भरभराट होऊ दे आणि आम्ही लवकरात लवकर 2500 कोटीला पोहोचू दे. जास्त काही न बोलता सगळ्यांचं मनपूर्वक खूप खूप अभिनंदन करते, सगळ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि मल्टीस्टेट सुद्धा 1500 कोटीला पोहोचावं अशा शुभेच्छा वहिनींना देते आणि सगळ्या संचालकांना आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वांचे आभार मानते असं म्हणत नूतन चेअरमन सौ शोभा श्रीकांत मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पदी नियुक्त केल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन, धन्यवाद दोन्ही पण. आजचे निवडणूक निर्णय अधिकारी माननीय नाटेकर साहेब, मनोरमा परिवाराचे मनोरमा बँकेचे चेअरमन माननीय मोरे साहेब, संतोष सुरवसे सत्कार केला, अस्मिताताई गायकवाड, नूतन व्हाईस चेअरमन मोहिते मॅडम आणि सर्व संचालक मंडळ या सगळ्यांचं मी या ठिकाणी निश्चित अभिनंदन या सगळी करते की गणेश उत्सवाच्या काळामध्ये जेव्हा आपण म्हणतो की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशु सरदा,
या गणपतीच्या उत्सवाच्या काळामध्ये माझी चेअरमनपदी नियुक्ती झाली, मॅडमची व्हाईस चेअरमनपदी नियुक्ती झाली आणि आपण सर्व संचालक या ठिकाणी निवडून आलात. एक बिनविरोध निवडणूक आपली झाली, त्याबद्दल या ठिकाणी मी त्यांचं निश्चित कौतुक करणार आहे, अभिनंदन सुद्धा करणार आहे. आणि या कामासाठी त्यांनी सहकार्य केलं, नाटेकर साहेब असतील, ढोणे सर असतील आणि मनोरमा मल्टीस्टेटच्या वतीनं किंवा ह्याच्या निवडणूकमध्ये दीपा चव्हाण मॅडम आहे आणि त्यांची सगळी टीम, या सगळ्यांचा सुद्धा या ठिकाणी मी निश्चित आभार मानणार आहे. कारण त्यांनी खूप भरपूर पळापळ केली, कलेक्टर ऑफिस असेल साहेबांच्या वेळेप्रमाणे असेल किंवा कलेक्टर साहेबांचं असेल स्वतःचं, तर त्या सगळ्यांनी मदत केल्यामुळे मला वाटतं की आजचा हा दिवस खूप त्या पद्धतीनं आपण सगळेजण अनुभवत आहात असं मी म्हणेल. सगळी तरुण पिढी या ठिकाणी आली, मी सगळ्यात सिनियर सिटीजन आहे बहुतेक, आणि ज्यामुळं मला असं वाटतं की हे सगळे यंगस्टर महिलांचं मला असं वाटतं की आपल्याला आता काम करायला पाहिजे उत्साहाने, आणि कारण तुमच्या निश्चित प्रेरणेमुळे मला अजून उत्साहाने काम करता येईल. मनोरमा मल्टीस्टेटमध्ये मी जरी 3 वर्ष काम केलं काय झाल्यानंतर की मला नेहमी असं वाटायचं की बँकेचा माझा जो अनुभव आहे आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना निश्चित दिलं आणि चांगल्या पद्धतीनं दिलं तर त्याचा निश्चित उपयोग होतो. आणि तोच मनोरमा मल्टीस्टेटला मला खूप अनुभव आला. खूप स्टाफ आहे, 70 शाखा आहेत, त्यातल्या 35 शाखा ग्रामीण भागात आहे आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा 30, 50, 90 पर्यंत आम्ही जे कर्ज देतो, जे जे कर्ज आम्ही महिलांना दिलेलं आहे तर त्या कर्जाची वसुली खूप चांगल्या पद्धतीनं होत आहे. आणि जरी आमच्याकडे खान वकील साहेब या ठिकाणी असेल तरी पण शक्यतो आम्ही त्यांच्यापर्यंत कुठली केस जाणार नाही किंवा त्यांना त्यात इंटरफेअर करावा लागणार नाही अशा पद्धतीनं मनोरमा मल्टीस्टेटचं आपण सगळेजण काम करूया असं मी निश्चित म्हणेल. डॉक्टर मंडळी आहेत, आता मॅडम तर डायबेटोलॉजिस्ट आहेत, की निश्चित बँकेमध्ये अर्थकारण खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा आपण बँकिंग म्हणतो डिपॉझिट आणि लोन म्हणतो तर लोनमध्ये NPA वाढू नये, जे शरीरातली शुगर वाढू नये म्हणून जसा प्रयत्न केला जातो तसा आपण प्रत्येकाने हाच विचार केला पाहिजे की बँकेचे लोन कुठलंही थकीत राहिलं नाही पाहिजे, NPA वाढला नाही पाहिजे, ह्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करणारच आहोत. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी नाटेकर साहेब यांनी नूतन संचालक आणि चेअरमन यांचे अभिनंदन केलं आणि कोणतेही गालबोट न लावता संचालकांनी चांगले कार्य करावे असे मार्गदर्शन केले. मनोरमा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मनोरमा बँक हा परिवार चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पंचवार्षिकसाठीची निवडणूक मी खरं तरी स्वतःला भाग्यवान समजतो की साहेबांच्या आणि आपण सर्वांच्या या परिवारामध्ये एवढं वाढवलेली ही एक साम्राज्य म्हणू आपण या ठिकाणी मनोरमाच्या स्वरूपामध्ये मातोश्रीच्या रूपामध्ये हे काही आपण उभं केलेलं आहे त्याचा आपण घटक बनलेला आहात आणि त्या घटकामध्ये काही थोडासा योगदान देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितच मला याचा पहिल्यांदा अभिमान वाटतो. सर्वप्रथम मी या ठिकाणी सर्व संचालक मंडळ, व्हाईस चेअरमन आणि चेअरमन यांच्या सर्वांच्या निवडीच्या बद्दल पुन्हा एकदा मी या ठिकाणी आपलं सर्वांचं अभिनंदन करतो. असं वाटतं की मला की समाजामध्ये हिरे आहेत पण तुम्ही असे काही हिरे या ठिकाणी वेचून आणलेले आहेत की जेणेकरून सर्व हिऱ्यांचा साठा याच सभागृहामध्ये आलेला आहे असं मला वाटतं. आणि आपल्या या अनुभवाचा उपयोग मनोरमा परिवार, मनोरमा बँक मल्टीस्टेट पुढे जाण्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न कराल याच्यासाठी मी शुभेच्छा देतो. माननीय जिल्हाधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक करताना आमचे सर्व सहकारी स्टाफ, धोने साहेबांच्यापासून आमचा स्टाफ, आपल्या बँकेचा स्टाफ, मॅडम आहेत दीपा मॅडम आणि इतर सर्व स्टाफ या ठिकाणी खूप चांगलं आपण आम्हाला टीम दिली म्हणून सर्व प्रक्रिया अतिशय वेळेमध्ये पूर्ण करता आली, त्याच्याबद्दल सर आपले मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि जाता जाता हे सांगेन की आपण नावच मातोश्रींचं ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व कार्याध्यक्षापासून सर्व या ठिकाणी आपण ही जबाबदारी दिलेली आहे. खरं तरी प्रत्येक गोष्टीचं नियोजन शिकावं कोणाकडून, तर आईकडून शिकावं, महिलाकडून शिकावं, स्त्रीकडून शिकावं. घरामध्ये 5,000 रुपये जरी पतीने आणून दिलं तरी महिनाभर कसं सांभाळायचं आहे, घर कसं चालवायचं आहे, कसं पुढं ठेवायचं आहे, त्यातून बचत कशी करायची आहे हे शिकायचं असेल तर या ठिकाणी मोरे मॅडम आपण नक्कीच याच्यामध्ये अग्रेसर राहाल. आणि आपण आपल्या नावामध्ये म्हणजे शोभा आणि श्री, खरं तरी आपण गणेशाचा या ठिकाणी उल्लेख केलेला होता, म्हणजे श्री आणि शोभा एकत्र येऊन हा परिवार जो काही आपल्या सर्वांच्या याच्यातून तयार झालेला आहे याचा घटक आपण ठेवू. कुठेही या मनोरमा मल्टीस्टेट किंवा या परिवाराला गालबोट लागणार नाही याची आपण सर्वजण नक्की आपण घ्याल आणि जिथं जिथं आपणाला प्रशासनाची मदत लागेल त्या ठिकाणी आपण मी आपल्या सोबत 24 तास असणार आहे. आणि आपण पुन्हा एकदा
सत्कार केला आणि या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचे आणि खूप चांगलं सहकार्य केलं याच्याबद्दल मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आदरणीय कुमार आशीर्वाद सर जिल्हाधिकारी यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार मानतो. धन्यवाद. यावेळी मनोरमा बँकेचे सर्वे सर्वा श्रीकांतजी मोरे साहेब यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी त्यांचे सहकारी यांचे ऋण व्यक्त करून निवडणूक अतिशय खिळीमिळीच्या वातावरणात पार पाडल्याबद्दल अभिनंदन केले आणि सर्व नूतन चेअरमन सौ शोभा श्रीकांत मोरे यांच्यासह सर्व संचालकांचे अभिनंदन केले. जिल्ह्यामध्ये त्यांनी पदभार घेतल्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं कामकाज चालू आहे. कारण सध्याची राजकीय परिस्थिती आणि संपूर्ण एकूणच या वर्षीचा प्रचंड पाऊस त्याच्यामध्ये खूप तारांची कसरत महसूल विभागाला करावं लागते आणि तरीसुद्धा दिल्ली सरकारच्या सहकार विभागानं अमित शहा त्याच्या आता मंत्री आहे आणि स्वतंत्र निवडणूक आयोग हे 23व्या घटनादुरुस्तीनुसार 2023 झालेलं आहे. पार्लमेंट कायदा बदल केला आणि मला वाटतं पहिल्यांदाच जिल्हाधिकाऱ्यांची 2016 तरी निवड डायरेक्ट दिली जाणार आहे. आशीर्वाद साहेबांनी लाटेकर साहेबांना ही जबाबदारी सगळी दिली. लाटेकर साहेबांचं सोलापूरमधलं कामकाज हे गेले अनेक वर्ष सोलापूरकरांना माहिती आहे. साहित्य सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जगदीश पाटील साहेब असताना आपण अनेक कार्यक्रम घेतले. त्यावेळेला मी सत्तार खात्यामध्ये डीआर म्हणून कार्यरत होतो आणि तेव्हा लाटेकर साहेबांची जेव्हा निवड झाली तेव्हा मी विचार केला की आता जिल्हाधिकारीच आपल्याला लाभले म्हणजे आता वेगळा परत आता काय त्यासाठी आता त्रास कुठला होणार नाही. आणि जिल्हाधिकारी खूप प्रचंड बिझी असतात. त्यांच्याशी रॅपोर्ट ठेवणं संपर्क ठेवणं हे फार अवघड होत असतं. पण अशा परिस्थितीमध्ये उपजिल्हाधिकारी लाटेकर साहेब खरं तर आता त्यांचं प्रमोशन पण होईल भविष्यामध्ये तर त्यांची नेमणूक जिल्हाधिकारी साहेबांनी केली. त्यांच्याबरोबर आमचे सहकार खात्यामधून काम करणारे मुली असतील त्यांचे सहकारी शेख असतील. मानवा मल्टीस्टेटमधून आम्हाला दिल्ली सरकारनेच त्यावर ती नावं मागितली होती. त्यामुळे आम्ही आमच्याकडचे दोन नावं त्यांना दिली होती आणि आतासुद्धा आपण उल्लेख केल्याप्रमाणे ॲडव्होकेट चव्हाण मॅडम असतील इतर आमचे कांबळे असतील त्यांचे सहकारी सपसापासून सगळ्यांचं योगदान आहे. कारण निवडणुकीचं काम हे खूप काटेकोर काम असतं. एक तर ही कायदेशीर प्रक्रिया आहे आणि आता ही कायदेशीर प्रक्रिया नेमकी आपल्याकडं आपण जर कायद्याचा विचार केला तर राज्य सरकारच्या कायद्यापेक्षा पार्लमेंटचा कायदा हा सर्वश्रेष्ठ वाढला आणि ही जी निवडणूक झालेली आहे ही पार्लमेंटच्या कायद्याप्रमाणे झालेली आहे. कारण पार्लमेंटने ही कायदे दुरुस्ती केली. इलेक्शन आयोग मल्टीस्टेट इलेक्शन आयोग कोऑपरेटिव्ह नवीन केला त्याचे प्रमुख नवीन नेमले सगळे सुपर क्लास आयएएस ऑफिसर नेमले की जे कलेक्टर देऊ आणि अशा पद्धतीने ही पहिली प्रक्रिया माझ्या सर्व नूतन संचालकांच्या माहितीसाठी पण मी हे विस्तारले सांगितलं. कारण तुम्ही संचालक झाला ही तुमची इथं बसून आता कुठेतरी विसरून जाऊ नका. कारण फिजिकली आपण बसतो आणि कुठेतरी विचारू नका असतो. आता तुम्हाला इथं प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. लर्निंग प्रोसेस आहे. आयुष्यभर आपल्याला शिकावं लागतं आणि हे शिकत असताना ही तुमची नव्याला तुमच्या जीवनामध्ये एक संधी तुम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे ज्या क्षणाला शिकायचं त्या क्षणाला शिकून घ्या. कारण कालचा दिवस मी आज जगू शकत नाही उद्याचा दिवस आत्ता जगू शकत नाही. आत्ताचा आत्ताच आपल्याला जगता आला पाहिजे. त्यामुळे आत्ता तुमचं लक्ष पाहिजे की हे प्रक्रिया काय सरकार हे राज्याचं आहे का नाही तर हे केंद्राचं आहे. मग केंद्राचं काय तर मल्टी काम म्हटलेलं आहे. तर मल्टी स्टेट हे दोन राज्य आपलं कार्यक्षेत्र आहे. महाराष्ट्र राज्य आहे कर्नाटका आहे आपली चर्चा शाखा आहे म्हणून आपण मल्टी स्टेट म्हणतो. राज्य आपण देशभर आपण हे करू शकतो. संचालकाला पण माहिती पाहिजे की आपला स्कोप कुठेपर्यंत आहे. की तुम्हाला पार्लमेंट तुमच्या हातात आहे. आता उद्या भेट द्यायची म्हणजे तरी तुम्ही दिल्लीला ऑफिशियली जाऊ शकता. कारण हेड ऑफिस आपलं दिल्लीला आहे. मग हेड ऑफिस बघायचं म्हणून सुद्धा संचालकाला ठिकाण घेऊन जात आहे. बरं आपण इच्छित संचालकाला दिल्लीला घेऊन जात आहे हेड ऑफिस बघायचं म्हणून. हे हसण्याचा विषय नाही पण वस्तुस्थिती अशी आहे की हेड ऑफिस बघितलं पाहिजे. पार्लमेंट काय आहे सरकार खातं कसं आहे सरकार मंत्रालय काय आहे निवडणूक आयोग काय आहे हा नुसता जनरल नॉलेजचा भाग नाही हा एज्युकेशनचा पण भाग आहे. आणि अशा पद्धतीची शिक्षण प्रक्रिया ही आम्ही घेत असताना अर्थकारणाच्या बाबतीमध्ये नाटेकर साहेब मी अधिक वेळ घेणार नाही. कारण तुम्ही जी प्रक्रिया पार पाडली ती प्रचंड मोठी आहे. पण आमचं जे अर्थशास्त्र आहे हे अजून सुद्धा तीन गोष्टी जर आमच्या भारतीय संस्कृतीने पाळल्या तर मला नाही वाटत की जगातली कुठलीही बँक आश्चर्य म्हणजे
कुठलीही बँक असो, मग ती स्टेट बँक असो, ICICI नंबर वन आमची, आज भारतातल्या तीन बँका नंबर वन मध्ये म्हणजे नेट टू नेट आहे. एक आहे ICICI बँक, दुसरी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिसरी HDFC बँक. या तिन्ही बँकेचा बिझनेस बघितला तर साधारण 50 लाखपेक्षा जास्त बिझनेस आहे. या भारतातल्या सर्वात मोठ्या तीन बँक आहेत. मग या बँकांचा सुद्धा जर मजबूत पाया कशावर असतो, रोजचा सेन्सेक्स वरती बघतो. काल मी बघितलं की स्टेट बँक ऑफ इंडियाचं शेअरची किंमत वाढत चालली, आमची किंमत वाढत चालली, बँकिंगमध्ये काय बदल होत चाललेले आहेत. हे अर्थशास्त्र अवघड बिलकुल नाही आहे, हे तीन गोष्टीवर अवलंबून आहे. पहिली गोष्ट काय तर वेळीच घातलेला 1 टाका 9 टाके वाचवतो. वेळीच घातलेला 1 टाका 9 टाके वाचवतो. स्टिचिंग टाइम सेव्ह 9. म्हणजे काय की संस्था चालवत असताना थोडी जरी चुकीची घटना घडली असं वाटलं की लगेच आम्हाला ती दुरुस्त करता आली पाहिजे. चुकीची तात्काळ आपण दखल घेता आली पाहिजे. तशी यंत्रणा आमच्यामध्ये पाहिजे, तसं व्हिजिलन्स आमच्यामध्ये पाहिजे. कारण एवढी मोठी संस्था चालवताना कोणी गैरव्यवहार करतं, काही चुकीच्या गोष्टी घडतात. दोन प्रकार असतात गैरव्यवहारामध्ये. दुसरा मुद्दा जो मुंबई फायनान्शियल कॅपिटलने सांगितलेला आहे, संचालकांनी म्हणून मी सांगतोय की जाणीवपूर्वक केलेली चूक. जाणीवपूर्वक केलेली चूक म्हणजे कसं आहे की बाबा आता बाजारामध्ये खरेदीला समस्या होती ना, गेला दुकानदार सांगतो 100 रुपयाला शाल आहे, 100 रुपयाचे पेन आहे. आमचा मॅनेजर सांगतो असं करा 250 रुपयाला, 250 रुपयाला. ही काय झाली? जाणीवपूर्वक चूक झाली. पण प्रामाणिकपणे खरेदीला गेला, 100 रुपये शाल 500 रुपये देऊ द्या. कितीला देऊ द्या? 500 ला. तरी सुद्धा संस्था अडचणीमध्ये येत नाही. पण जाणीवपूर्वक केलेल्या चुकीने मात्र संस्था 100% अडचणीत आल्याशिवाय राहत नाही. कारण ही गळती आहे. मनोरमा बँकेचे व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे, डॉक्टर सुमित मोरे, दत्ता मामा मुळे यांच्यासह मल्टी स्टेटच्या संचालकांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. माझं लग्न झाल्यापासून सांगतो की मामी जेव्हा येत होत्या ट्रेन मधून आम्ही उतरलो तर मामींकडे त्या काळात 83 लहान होतो सगळे. त्यांनी एक बॅग आणली होती, त्या बॅगला त्यावेळेस व्हील होते, आता हे व्हील कॉमन आहे बॅग ओढताना. आमची सगळ्यांची चढवायला लागायची, कोण ओढायचं तेव्हाच. आता मामी पुढे आले, बाळा तुम्ही काही त्रास घेऊ नका, मी घेते माझी बॅग आणि आलो. तेव्हापासून म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन किंवा हे करण्याचं जे आहे त्यांचं खूप चांगलं आहे. आणि महाराष्ट्र बँकेत ज्या जेव्हा बँकेत काम करत होते तेव्हा ते पर्टिक्युलरली जेव्हा ज्या ज्या वेळेस जायचो ना बँकेत इतक्या बिझी असायच्या कंटिन्युअस त्यांच्या समोर लोक फायनान्स कॅशियर कॅश मध्ये काम करतात. तर ते आणि खूप काटेकोरपणे काम करावं. मी जरी गेलो तरी 2 मिनिटं म्हणून ते पहिल्यांदा आपलं काम संपवायचं आणि मगच आपल्याला बँकेच्या. हे खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. नेतृत्व जेव्हा आपलं चांगलं असतं तेव्हा प्रगती चौक्यात जर असते त्या नेतृत्वापासून शिकून आपण देखील हातात हात देऊन हातात त्यांचं बोट धरून आपण जेवढं पुढे जाऊ शकतो तेवढा आपण प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. आणि बोलण्यासारखं खूप आहे, अध्यक्षांना खूप काही बोलू शकतो, पण आता वेळ सुद्धा कमी आहे. आणि आज आपल्यावर राठिका साहेबांकडून उपस्थित असलेले दुर्गे सर आणि शेख सर यांचं देखील मी आभार मानतोय सरकार की तुम्ही चालत आणि खूप निवडणूक चांगल्या प्रक्रियेने पार पडली. खेळण्याचे वातावरण एकमतानेच आमच्याकडे गेलं. मल्टी स्टेटची इलेक्शन पार पडली आणि जे नवीन संचालक आहेत, नवीन चेअरमन व्हाईस चेअरमन कार्यकर्ते सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. पुढील 5 वर्ष ज्या पद्धतीनं कार्य आधी चालू आहे त्यापेक्षा जोमानं कार्य होईल आणि अधिक अधिक प्रगती मल्टी स्टेटची होईल असं मला वाटतंय. आणि मी ज्या नवीन चेअरमन आई विषयी कॉन्फिडेंट आहे आणि तिच्याकडे डेडिकेटेड आहे स्वतःच्या कामाविषयी. म्हणजे ती बँक ऑफ महाराष्ट्राला सुद्धा तेवढी डेडिकेटेड होती. आता मल्टी स्टेटची मला वाटतं नवीन चेअरमन तिनं स्वीकारलेला आहे, त्यामुळे मला वाटतं की ती डेफिनेटली पुढाकार घेऊन ती प्रगती जास्त होईल. आणि मला वाटतं की बँक मल्टी स्टेट असेल किंवा सर्व संस्था ह्या परिवाराचा भाग आहेत, परिवार सोबत राहिला तर प्रगती जास्त होईल आणि अशीच प्रगती होऊ दे. 2500 कोटीचा टप्पा लवकरच क्रॉस होईल मला वाटतं या वर्षभरात. आणि NPA देखील जो 0% बँकेचा आहे मागील 6 वर्ष त्याचप्रमाणे मल्टी स्टेटचा देखील मला वाटतं या वर्षीपासून सुरुवात होईल. कारण की लक्ष ती तेवढं देते, इतके दिवस फक्त पद नव्हतं, आज मला वाटतं चेअरमन पद घेतल्यामुळे ती अजून जास्त. आणि पुढील वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा.
मार्गदर्शक मोरे साहेब आणि आजच्या आनंदाची गोष्ट एका लेडीसाठी की तिची आई बँक मल्टी स्टेटची चेअरमन आहे, मॅडम कार्याध्यक्ष आहे आणि आपल्या सर्व नवीन संचालक मंडळाचे मी खूप स्वागत करते. 39 वर्ष आईनी बँकेत काम केल्यानंतर ना 3 वर्ष पद न घेता ती मनोरमा मल्टी स्टेट खूप छान सांभाळत होती आणि आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट की तिने आज ते चेअरमन पद स्वीकारलं. मोठी होणार आहे आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्यासोबत कायम असेच राहू दे आणि लवकरच आपण प्रगती अजून करूयात अशी अपेक्षा करते. धन्यवाद. संचालक पण आमच्या विशेष अभिनंदन आणि सन्मान मोरे साहेबांनी खरं तर आमच्या सगळ्यांना संधी दिली आणि नाटेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज ही निवडणूक अगदी बिनविरोध पार पडली. माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग आहे. सरांचं एक पुस्तक तिथं आहे नवरस, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील सगळ्यांना एकत्रित करून एक काहीतरी होतो ना, एक नवं काहीतरी त्यातून निर्माण करण्याचा प्रयत्न सर नेहमीच करतात आणि आज सुद्धा सर आम्हाला असंच वेगवेगळ्या क्षेत्रातून सगळ्यांना एकत्रित करून नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आम्हाला मनोरमा शिष्यच्या कार्यक्रमाला नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्षाची निवड झाली. आमचे मार्गदर्शक श्रीकांती मोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी जवळपास 10-18 संघ राज्याचा अध्यक्ष आहे. साहेबांनी 2002 साली जी अभियंत्याची मूर्त मिळवली कार्यक्रमाची, ती दादांच्या शुभ हस्ते केली, तेव्हा विजयदादा कार्यक्रमाला येणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती 2002 ला. हे फक्त साहेबांच्या प्रयत्नामुळं एक मोठा कार्यक्रम आयोजित झाला. तो कार्यक्रम सक्सेस झाल्यानंतर ही महाराष्ट्रातली जी अभियंत्याची चळवळ आहे ती आज फार मोठ्या स्पीडने गेली आहे. जवळपास 20-25 लाख अभियंते निर्माण. डॉक्टर आहे, डायबेटोलॉजिस्ट आहे, बँकिंग किंवा फायनान्स हे माझं पहिलीच वेळ आहे आणि सगळं काकू आणि काकांच्या विश्वासाखाली आहे. नवीन शिकण्याची इच्छा आहे पण उत्सुकता पण आहे आणि हे क्षेत्र माहिती आहे सगळ्या, म्हणजे अतिशय समाज आवश्यक क्षेत्र आहे आणि ह्यातही काहीतरी आपण करू शकू अशी आशा आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि थँक्यू काकू मला अशी संधी दिली, प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. मल्टी स्टेटचे नूतन संचालकपदी डॉक्टर रुचा मोरे पाटील, मधुकर आठवले, ॲडव्होकेट खान, श्वेता हुल्ले गायकवाड, डॉक्टर पाटील, मिलिंद भोसले, मोहन गायकवाड, कमलाकर पुजारी, अजय मोरे, प्रशांत शहापूरकर, पांडुरंग पाटील यांची निवड एकमताने करण्यात आली. नेत्रा हा जगदेवता गंगा मना वदागर कावेरी सिंधू सरस्वती जेमुना लोकामना प्रीत्यर्थ देवता भेव नमः. शेवटी मनोरमा पावन गणपतीची आरती उपजिल्हाधिकारी नाटेकर साहेब, चेअरमन श्रीकांतजी मोरे साहेब, सौ शोभाताई श्रीकांतजी मोरे, अस्मिताताई गायकवाड, संतोष सुरवसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. गणपती बाप्पा सर्वांपुरम समर्पयामि नारायणी नमस्ते सुखकर्ता दुपहरता वारसा विघ्नाची युर्वी पुरवीते उपादयाची सर्वांगी सुंदर उच्चेंदुराची घंटी धरते महामुक्का फळाची जय उजयते उजय मंगल मूर्ती दर्शन मात्रे 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 मान कामना पूर्ती जय देव जय देव चंदनाची कोटी कुंकुंकेश्वरा हिरे धरे न पुरे चरणी जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्ण कामनापूर्ती जय देव जय देव लंबो कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजेन्द्रहारं सदा वसन्तं हृदया वन्दे भवं भवानी चैतन्यमामि कर्पूर निरांजन आरती समर्पयामि लोकामना कथम देवताभ्यो न कर्पूर निरांजन आरती समर्पयामि श्री मंगलमूर्ति श्री गणपति बाप्पा लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे
ಪ್ರೇಮೆ ಅಲಿಂಗೆ ಆನಂದಿ ಭೂಷಿ ವಾಯಿ ನಮಣೆ ನಾಮ ತ್ವಮೇವ ಮಾತಾ ಪಿತಾ ತ್ವಮೇವ ಬಂಧು ಸಖಾ ತ್ವಮೇವ ತ್ವಮೇವ ವಿದ್ಯಾ ಜಗಣಂ ತ್ವಮೇವ ತ್ವಮೇವ ಸರ್ವಂ ಮಮ ದೇವ ದೇವ ಕಾಯೇನ ವಾಚಾ ಮನಸೇಂದ್ರೇವ ಬುದ್ಧ್ಯಾತ್ಮಕಾ ವಾ ಪ್ರಕೃತಿ ಸ್ವಾತಂ ಕರೋಮಿ ಯಜ್ಞಂ ಸಕಲಂ ಪರಸ್ಮೈ ನಾರಾಯಣಾಯ ಚಿ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಅಚ್ಯುತಂ ಕೇಶವಂ ರಾಮ ನಾರಾಯಣ ಕೃಷ್ಣ ನಾಮೋದ್ರಂ ವಾಸುದೇವ ಹರಿ ಶ್ರೀಧರಂ ಮಾಧರಂ ಗೋಪಿಕಾವಲ್ಲಭ ಜಾನಕಿ ನಾಯಕಂ ರಾಮಚಂದ್ರಮಯ ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ಶ್ರೀ ಗೋಪಾಲ ಕೃಷ್ಣ ಭಗವಾನ್ ಕೀ ಶ್ರೀ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ರಾಮ ಕಾಮಾಯಂ ವೈ ಕಾಮೇಶ್ವರ ವೈ ಶ್ರವಣೋ ದಾತು ಕುಪೇ ರಾಜ ವೈ ಶ್ರವಣಾಯ ಮಹಾರಾಜಾಯ ನಮಃ ಓಂ ಸ್ವಸ್ತಿ ಸಾಮ್ರಾಜ್ಯಂ ಬಹುಜಂ ಸ್ವರಾಜ್ಯಂ ವೈರಾಜ್ಯಂ ಪಾರಮೇಶಂ ರಾಜ್ಯಂ ಮಹಾರಾಜ್ಯ ಮಹಾಧಿಪತ್ಯ ಸಮಂತ ಪರ್ಯಾ ಈಶಾ ಸಾರ್ವಭೌಮತ್ ಸಾರ್ವಾಯುಧ ಶಾಂತಾರ್ಧಾತ್ ಪರಾರ್ಧಾತ್ ಪ್ರಥೌ ವೇ ಸಮುದ್ರ ಪರ್ಯಂತಾಯಾತ್ ಏತರಾಯ ತೇ ಪ್ರಥೌ ವೇ ಶ್ಲೋಕೋ ವಿತಪುಷ್ಟೋ ಮೂರ್ಧಸ್ಯಾ ವಸಂಗೇ ಆವೀಶಿತಸ್ಯ ಕಾಮಪ್ರಿಯೇ ವಿಶ್ವೇ ದೇವಾ ಸಭಾ ಸಮಯತಿ ಓಂ ಏಕದಂತಾಯ ವಿಮಹೇ ವಕ್ರತುಂಡಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ನಂದಿ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಜಾನಿಕಾನಿ ಜಪಾನಿ ಜನ್ಮಾಂತರ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಸದಾ ಸರ್ವದಾ ಗುಣವಂತ ಅನಂತ ಗುರುನಾಯಕ ಮಾಗಣೇ ಜಾತ ಜಯ ಜಯ ರವೀರ ಸಮರ್ಥ ಜಾ ಜಾ ಠಿಕಾಣಿ ಮನದಾಯ ಮಾತೆ ಜಾ ಜಾ ಠಿಕಾಣಿ ನಿಜ ರೂಪ ತೂರೆ ಮೀ ದೇವಿತೋ ಮಸ್ತಕ ಜಾ ಠಿಕಾಣಿ ತೇ ತುಜೆ ಸದ್ಗುರು ಮಾಯ ದೋಣಿ ಸಿದ್ಧಾಂತ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಶ್ರೀ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಶ್ರೀ ಗುಣಾಗಣಾಧಿಪತಿಯ ನಾಮ ತರ್ಪುರ ನಿಧಾಯಾರ್ಥಿ ಸಮಾಪ್ತ ಸದೋ ಕಾಮನಾ ಪ್ರೀತ್ಯರ್ಥಂ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ ನಮಸ್ಕಾರ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಗಣೇಶಾಲಾ ವಂದನ ಕರಾ ಆಪಲ್ಯಾ ಮನಾತಿಲ್ ಜ್ಯಾ ಜ್ಯಾ ಇಚ್ಛಾ ಆಯ್ತ್ ಜ್ಯಾ ಜ್ಯಾ ಮನೋಕಾಮನಾ ಪೂರ್ಣ ಕರ್ನ್ಯಾಸಾಠಿ ಗಣೇಶಾಲಾ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕರಾ ಓರ್ಯಾ